पहाटेपासून तर रात्रीपर्यंतची आपली व निसर्गाची दिनचर्या पाहूया. मित्रांनो, रात्र संपत आल्याची चाहूल पक्ष्यांना लागते. भल्या पहाटेपासून त्यांचा किलबिलाट सुरू होतो. जवळपास कोंबडा असेल तर त्याचे आरवणे ऐकू येते. पक्षी घरट्यातून बाहेर पडतात, थव्याने उडू लागतात. त्यांचा अन्नाचा शोध सुरू होतो. फुलझाडांवरच्या कळ्या हळूहळू उमलू लागतात. त्यांची फुले होतात. त्या फुलांमध्ये गोड मकरंद असतो. तो गोळा करण्यासाठी मधमाशा येऊ लागतात. फुलपाखरे, भुंगे आणि इतर कीटक फुलांभोवती घिरट्या घालायला सुरुवात करतात. आपल्या परिसरातले लोक आपापल्या कामाला लागतात. आपणही कामे आवरून शाळेच्या तयारीला लागतो. गाई म्हशींना गुराखी चरायला घेऊन जातात. पोट भरले की ही जनावरे निवांत ठिकाणी बसतात, रवंथ करू लागतात. संध्याकाळ झाली की गाई गुरे गोठ्यात परततात. पक्ष्यांचे थवे घरट्यांकडे निघतात. आपणही शाळेतून घरी परत येतो. पण काही निशाचर सजीव मात्र सूर्य मावळल्यावर अन्न शोधायला बाहेर पडतात. पतंग, रातकिडे आणि काजवे यांचा अशा प्राण्यांमध्ये समावेश होतो. वाघ, वटवाघूळ, घुबड हेही निशाचर प्राणी आहेत. रातराणी आणि निशिगंध अशी काही फुले रात्री उमलतात.